पारंपरिक संबळ ढोल ताशांच्या ठेक्यावर जेमिनी सांस्कृतिक नवरात्र मंडळाकडून रंगतदार शिस्तबद्ध अशी फटाक्याची आतिषबाजी करत लेझिम सरावास सुरुवात करण्यात आली आहे. पारंपरिक संबळ ढोल ताशाच्या ठेक्यावर शिस्तबद्ध अशी रांगांमध्ये उभा राहून एका ठेक्यावर तालबद्ध हालचाली करत आपल्याही अंगात उत्साह संचारेल लहान मुले मुली तरुण मुले आणि वयस्कर मंडळीसुद्धा लेझिमच्या सरावामध्ये सामील झाल्याचे भवानीपेठ घोंगडेवस्ती परिसरातील जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या लेझिम सरावास मोठ्या उत्साही वातावरणात फटाक्यांची आतिषबाजी करत संस्थेचे आधारस्तंभ तथा भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली लेझिम सरावास सुरुवात करण्यात आली. नवरात्र उत्सव जवळ आला असून देशभरातील देवी भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सर्वांनाच शक्तीदेवीच्या आगमनाची चाहूल लागली असून अनेक ठिकाणी या उत्सवाची तयारी सुरू झाली आहे. ढोलताशा पथक लेझिम पथक देखावे याचे रंगीत तालीम आणि सराव सुरू झाले आहेत. दरम्यान भवानीपेठ येथील जेमिनी सांस्कृतिक नवरात्र महोत्सव मंडळाच्या 52व्या वर्षानिमित्त रंगतदार अशी शिस्तबद्ध लेझिम सराव सुरू करण्यात आली. यावेळी देवी भक्तांनी रांगांमध्ये उभं राहून एका ठेक्यावर चालबाल हालचाली करत एकमेकांच्या जागा घेत फेरधरण ठेका कायम ठेवत विविध रचना तयार करून बहारदार असा लेझिमचा खेळ सराव सुरू केला. दरम्यान मंडळाचे संस्थापक सिद्राम जेनुरे सदाशिव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लेझिम पथक मध्यवर्ती महामंडळमध्ये सामील होणार आहे. या लेझिम सरावादरम्यान संस्थापक सिद्राम जेनुरे लग्मण्णा एलदंडी करबसप्पा डबरे दत्तात्रय पल्ली लिंगप्पा आबतीन नागनाथ मलुरे निंगप्पा पुजारी बसवराज भाई कट्टी विठ्ठल खेडगीकर सिद्राम तेगेळी बसवराज जाटगल बंडोपंत डोळे नरसप्पा मंदकल सिद्राम पुराणिक बिपिन पाटील आदी ज्येष्ठ मंडळींसह उत्सव अध्यक्ष प्रकाश पुजारी उपाध्यक्ष महेश शिंदे अनिल पारट नवीन गोटीमुकुल नितीन शेजूळ आनंद गुजले सिद्धू बेबीन कुमार शिरसीकर सचिन कोठे यल्लाप्पा कर्ली प्रभू कोळी यांच्यासह जेमिनी मातेचे भक्तगण पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने या लेझिम सरावामध्ये सहभागी झाले होते.